अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पाचोरा धावणारी पीजे रेल्वे बचाव कृती समितीद्वारा जामनेर तहसील कार्यालयाच्या आवारात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले। ब्रिटिश काळापासून चालू असलेली जामनेर ते पाचोरा पर्यंतच्या अनेक छोट्या मोठ्या खेड्यापाड्यांना जोडणारी आणि गोरगरीब प्रवाशांना तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना अत्यल्प दराच्या तिकिटाने नियाण करणारी पीजे रेल्वे बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय हा जनसामान्यांच्या विरोधात असून, या निर्णयाचा विरोध करत रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर ही पीजे रेल्वे सुरू करावी या मागणीसाठी हे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। पीजी बचाव संदर्भात जामनेर ते पाचोरा हे सामान्य जनतेसाठी असलेली सुविधा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी, कारण पीजी म्हणजे सामान्य लोकांची वाहून येणारी पीजी, बसमध्ये 100 रुपये लागतात, पीजीमध्ये फक्त मिनिमम 15 रुपयामध्ये पाचोरा जामनेर जातो माणूस, आणि त्याच्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांना अतिशय फायदा होतो। हे पी जी ब्रिटिश काळापासून चालू झालेली पी जी ही बंद जर झाली तर जामनेरचं नाव हे केंद्राच्या स्थानिक जिल्ह्यातून वगळलं जाईल। तेवढ्यासाठी हे पी जी बंद झाली नाही पाहिजे। पी जी झाली तर सामान्य लोकांच्या आता फजिता होतात, त्या फजिता झाल्या नाही पाहिजे। त्याच्यासाठी हे पी जी बचाव आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे, ह्या अशा माध्यमातून आज छोट्या खाणी कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही रस्त्या उतरल्याशी राहणार नाही, पीजी बंद झालेली पाहिजे, पीजी बचाव हा आमचा आंदोलन चालू राहील, सर्वपक्षीय म्हणून हा आमचा कार्यक्रम लावलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आमचे नेते विजयदाते असतील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील असतील, शहर अध्यक्ष प्रभू पाटील, ईश्वरबाई, संजय राठोड, आमचे पवन माळी व सगळे सहकारी मित्रपरिवार हिच्यामध्ये सामील झालेला आहे। पीजी वाचवा याच्यासाठी आमचे आंदोलन चालू आहे। जे बचाव कृती समितीतर्फे आज एक दिवसाचं धरणे आंदोलन जामनेर येथे सर्वपक्षीय आंदोलन हे आयोजित केलेलं आहे। विजय बचाव याचा अर्थ असा होतो, गेल्या 2 वर्षापूर्वी या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोनाची महामारी आल्यामुळे भारतातील अनेक सिंगल लाईन्स, रेल्वेच्या सिंगल लाईन्स केंद्र सरकारने बंद केलेल्या होत्या। त्यामध्ये पाचोरा ते जामनेर येणारी सिंगल जी रेल्वे लाईन आहे ही पण बंद झालेली होती। जनतेचा असं समज होता की ही कोरोनामुळे बंद झालेली लाईन आहे, परंतु काही महिन्यांपूर्वी या कृती समितीचे अध्यक्ष खलीलदादा देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले की ही रेल्वे लाईन बंद करण्याचा घाट केंद्र सरकारचा चाललेला आहे। हे करत असताना रेल्वे लाईनचे जे त्या ठिकाणचे काउंटर होते किंवा रेल्वेची जी काही यंत्रसामुग्री आहे ती हलवण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने, डिझेल पंप त्यामध्ये आहे, डिझेल पंप हलवण्याचं काम या केंद्र सरकारने सुरू केलेलं असताना हे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी समितीची स्थापना केली आणि ही रेल्वे वाचली पाहिजे। या रेल्वेमुळे, या सिंगल लाईनमुळे जामनेरहून जाणारे जामनेर ते पाचोरा जाण्यासाठी अनेक गोरगरिबांना ती एक चांगलं माध्यम आहे। अनेक श्रीमंत लोक बसने किंवा दुसऱ्या कोणत्या खाजगी वाहनाने जाऊन आपला प्रवास करू शकतात, परंतु विद्यार्थी असतील, गोरगरीब कामगार असतील, प्रवासी असतील, मध्यमवर्गीय लोक असतील, त्यांच्यासाठी ही पी जे सुरू राहणे अत्यंत गरजेचं आहे। त्याचप्रमाणे ही पी जे जर जामनेरपासून जर हटवली गेली, जामनेरला बंद झाली, तर जामनेर शहराचं, जामनेर तालुक्याचं नाव या जगाच्या नकाशाहून सुद्धा निघण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून ही रेल्वे लाईन सुरू राहणे अत्यंत गरजेचं आहे। ही रेल्वे लाईन बंद जर झाली, ही जर सुरू नाही झाली, तर आमचे खलीलदादा देशमुख असतील, दिगंबरदादा आहेत, या जामनेर तालुका कृती समितीचे अध्यक्ष शंकरदादा आहेत, ही सर्वपक्षीय समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। सर्वांच्या सहकार्याने या समितीला वेगळं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये देता येणार आहे। ही जर रेल्वे बंद करण्याचा जर 100% निर्णय केंद्र सरकारने घेतला तर या आंदोलनाचे टप्पे केले जातील। अत्यंत लोकशाही पद्धतीने आणि जनतेच्या हितासाठी हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, हा इशारा या आंदोलनाच्या दिवशी मी या ठिकाणी देतो। धन्यवाद।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.